ारी पिकातली ही जी पोंगेमर होते हा जो पोंगा मेलेला आहे आणि मग त्याला एक्स्ट्रा जे आहे ते इथं फांद्या फुटलेल्या आहेत तर ते होण्याचं प्रमुख कारण जे आहे तर इथं खोडमाशीनं अंडी दिलेली असतात आणि अंड्यातून आता हे दोन इथं दोन एक्स्ट्रा फुटवे जे फुटलेले आहेत आणि हा पोंगा मेलेला आहे तर हे जर रोपसून घेतला आपण तर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक आळी सापडते तर ती आळी कशी दिसते तर मी इथं दाखवेन जसं ह्याच्यातून आम्ही हे पूर्ण खाऊन घेतलेला भाग हा नासून गेला आणि इथं बाजूला जे आहे ते ती आळी आहे तर ही त्या स्टेमफ्लायची आळी ह्या आळीपासून पुढं जे आहे ते ही आळी मोठी होते आळी मोठी झाल्याच्या नंतर ती सुप्तावस्थेत जाते नंतर सुप्तावस्थेतून त्याचं माशीत रूपांतर होतं परत मग माशी नर मा आणि मादी माशीचं मिलन होऊन परत त्याच्यापासून जे आहे ते अं पुढं अंडी घातल्या जातात तर हे पाहू शकता अशा पद्धतीने हे ही जी आळी दिसालेली आहे तर ही गोड ज्वारी पिकामधली किंवा आपल्या ज्वारी पिकामध्ये सुद्धा ह्याचा प्रादुर्भाव यावर्षी पेरणे उशिरा झाल्या कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे त्याचं प्रमुख कारण जे आहे तर ही आळी स्टेमफ्लाय त्याच्यामुळं हे होत आहे आणि अशी पोंगे मरत आहेत तर व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण तात्काळ फवारणी जी आहे ते कराव्यात